या यूट्यूब चैनल वर काइन मास्टर ऐप शैक्षणिक व ऑनलाइन ट्रिक्स बद्दल वीडियो मिळतील त्यासाठी मित्रांनो सब्सक्राइब करा व त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे वीडियो आपल्याकडे। शालेय मुलांसाठी भाषण व निबंध लेखन तैयार करून घेण्यासाठी हे छोटे छोटे वीडियो आपणास उपयुक्त ठरतील। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण महात्मा गांधी यांच्या विषयी काय सुंदर असे भाषण पाहणार आहोत, अगदी सोपे, लहान मुलांसाठी उपयुक्त। आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर शिक्षकवृंद व माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त चार शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही नम्र विनंती। महात्मा गांधीजींना आपण सर्व राष्ट्रपिता म्हणून ओळखतो, तसेच महात्मा गांधीजी बापू या नावानेही ओळखले जात। महात्मा गांधीचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते। महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1861 रोजी गुजरात येथील पोरबंदर येथे झाला। मोहनदास गांधीजी लहानपणापासूनच आज्ञाधारक होते। त्यांना लहानपणापासूनच शिस्तीची सवय होती। त्यांना लहानपणापासून व्यायामाची आवड होती, तसेच ते खरे बोलायची सवय सुद्धा होती। महात्मा गांधीजी मॅट्रिक परीक्षा पास झाल्यावर पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले। तेथे त्यांनी वकिली परीक्षा पास केली। पुढे वकिलीचा व्यवसाय करण्यासाठी ते आफ्रिकेत गेले। तेथे हिंदी लोकांवर होणारा अन्याय त्यांच्या निदर्शनास आला। त्यांना स्वतःलाही अनेक वाईट अनुभव आले, तेव्हा या अन्यायाविरुद्ध आपण लढले पाहिजेत असे मनात ठरवून त्यांनी अन्यायाविरुद्ध चळवळ सुरू केली। तेथील हिंदी लोकांना एकत्र करून त्यांना अन्यायाची जाणीव करून दिली, त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले। भारतात परत आल्यावर गांधीजींनी इंग्रजांविरुद्ध लढा उभारला। सत्याग्रह व असहकाराच्या चळवळीमुळे सारा देश त्यांच्या पाठीशी उभा राहिला। स्वातंत्र्याची लढाई लढताना गांधीजींना अनेकदा तुरुंगात जावे लागले, अनेक हलापेष्टा सहन कराव्या लागल्या। मिठाचा कायदा मोडल्यानंतर गांधीजींचे अनुयायी अधिकच वाढले। मोठमोठ्या नेत्यांनी जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, लाला लजपत राय, सरदार पटेल यासारख्या नेत्यांनी त्यांना आपला पाठिंबा दिला। गांधीजींना देश नुसता स्वतंत्र झाला नाही तर स्वावलंबी करायचा होता। त्यासाठी त्यांनी घरोघरी जाऊन चरख्याचा संदेश दिला, अनेक लोकांना स्वावलंबी केले, ग्रामोद्योगाचे महत्त्व लोकांना पटवून दिले। स्वतः त्यांनी भारी वस्त्राचा त्याग करून नुसते धोतर व अंगावर कापड घेऊन ते राहू लागले। गांधीजींनी सत्य, अहिंसा, शांती यांचा आयुष्यभर प्रचार केला व स्वतःही हीच शिकवण आचरणात आणली। आधी करावे मग सांगावे असे त्यांचे आचरण होते। महात्मा गांधीजींच्या देशप्रेमाने व चळवळीने अखेर देश जागृत झाला। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, पण देशासाठी त्याग करणारे महात्मा गांधी स्वातंत्र्य मिळाल्यावर फार दिवस आपल्यात राहिले नाही। 30 जानेवारी 1948 रोजी प्रार्थना सभेत जात असताना त्यांची हत्या झाली। यमुना नदीच्या जवळ राजघाटावर गांधींची समाधी बांधण्यात आली। सर्व जगाला वंद्य असणाऱ्या भारतीयांना अभिमान वाटणारे गांधीजी हे एक महान पुरुष होते। मित्रांनो, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा। असे सोपे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा यूट्यूबवरती धनराज भोसले असे सर्च करून इतरही शालेय निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यासाठी छोटे छोटे व्हिडिओ उपयुक्त ठरतील। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुढील व्हिडिओमध्ये असे सोपे व्हिडिओ पाहायला विसरू नका। धन्यवाद।